Oh, my God.
वैष्णवा संगति सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने गाये नाचे उड़े अपुलिया छंदे मनाचा आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गाये नाचे उड़े अपुलिया छंदे मनाचा आनंदे आवडीने तुका म्हणे आता अपुल्या सायासे आम्हा जगदिसे सांभाळावे गाये नाचे उडे अपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठला भागवणी देह देवी अला पाई 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 चरणावली होई ये लोदिया चरणावली होई ये भागवणी देह ठेवियला पायी चरणावरी डोई ए दुनिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ज्याची केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने गाये नाचे उडे अपुलिया चंदे मनाच्या आनंदे आवडीने संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज असा त्यांचा चार चरणाचा अभंग संतपर प्रकरणातील संतांच्या संगतीचं महत्त्व सांगणारा आणि इतराची संगती आवडत नाही असं सांगणारा चार चरणाचा अभंग आहे या ठिकाणी हा जो महोत्सव कीर्तन महोत्सव चालू आहे याला काही कारण आहे तसं प्रापुरगाव यांचं कोळवाडी बरोबर आहे पण याच ठिकाणी स्थित झालेले ज्ञानोबा हनुमंतराव दैफळे त्यांचे सुपुत्र विठ्ठलराव ज्ञानोबा
केशवराव ज्ञानोबा आणि माधवराव ज्ञानोबा हे आपल्या आईच्या प्रीत्यर्थ त्यांच्या काहीतरी सेवा म्हणून वास्तविक पाहिलं तर पाच लोकांच्या सेवे याच्यातून उत्तीर्ण होता येत नाही उपकारातून. त्यापैकी आई नावाचं एक दैवत आहे याच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही पण काहीतरी कर्तव्य करावं लागतंय म्हणून हे कर्तव्य करणं त्यांच्या आणि या नव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी 7-8 दिवस कार्यक्रमाची रेलचेल आहे. विठ्ठलराव गुरुजी यांनी सहज फोन केला. मी म्हणलं गुरुजी मी कीर्तन करणे इतका मोठा माणूस नाही. ते म्हणले काही असो एक कीर्तनाची सेवा करून जा काय हरकत नाही. म्हटलं तुम्हाला जो दिवस ठेवायचा आहे फक्त 23 तारखेला मी नाही 23 तारखेला मला तिकडे गाव आहे कानेगाव म्हणायचं तिकडे कीर्तनाचा वार्षिक सप्ताहातला कार्यक्रम असतो त्यासाठी मला तिकडे जायचं आहे. मग इतर तुम्हाला जे दिवस द्यायचा आहे तो दिवस देऊ शकता त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी फोन केला. आणि सध्या एक परिस्थिती काय झाली बघा मोबाईलला रेंजच नाही पुन्हा सर बराच वेळा फोन करून करून बेजार काय करावं. त्यांनाच मी होऊन आज दुपारी फोन केला होता. काही हरकत नाही गुरुजी तुम्ही मला कल्पना दिलेली आहे 19 तारीख त्या दिवशी मी येईन जमेल अशा प्रकारचे आपल्या पुढे एक तास दीड तास सेवा करण्याचा प्रयत्न करीन आणि सेवा करून निघून जाईन. तुम्ही माझं कसलंच हे करू नका असं त्यांना होकार देऊन या ठिकाणी उभा ठाकलेला आहे तुमच्या पुढं. तसं वेळ आपला बराचसा संपत आलेला आहे. थोडा वेळ राहिला आहे तेवढ्या थोड्याशा वेळात आपल्याला जमेल अशा प्रकारचं तुम्हाला पटेल अशा प्रकारचं नाही मला जमेल अशा प्रकारचं थोडंसं अभंगावर चिंतन करायचं आहे. विढाला विढाला महाराज बोलत असताना कुणाला तरी सांगत नाही. कसं आहे आपले सज्जन दोस्त मित्र यांना आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी सांगतो आपण मग ते कोणीही असो एकमेकाचे मित्र सज्जन दोस्त जे असतात आपल्या अंतःकरणातली गोष्ट सांगतात कुणाला आपला जो जीवलग म्हणणारा आहे त्याला. पण गोष्ट सांगत असताना कोणती गोष्ट सांगावी काय नाही याचंही काहीतरी भान असलं पाहिजे. आपण कधीतरी चुकून एखादी गोष्ट कोणती तरी सांगून जातो आणि ती आपल्या माथा बसते. पण आजची जी गोष्ट सांगत असताना तुकोबाराय सांगतात ही कुणाच्याही जवळ सांगत नाहीत. कारण सांगत असताना आपण सांगितलेल्या गोष्टीची शंका काय काय हे आहे की नाही हे असं काय झालं पाहिजे निवारण झाली पाहिजे. एखादी गोष्ट सांगितली पण त्या शंकेचं निवारण होत आहे का होत नाही मग काय उपयोग आहे. सांगावं कुणाला आपण सांगितलेली व्यथा आपण सांगितलेलं दुःख तो निवारण करू शकतो का नाही काय उपयोग आहे त्याच्यापैकी सांगून. अशाच्याच जवळ आपली गोष्ट सांगावी की ती सांगितलेली गोष्ट ती निवारण करणे इतकं त्याच्यामध्ये सामर्थ्य असावं. सामर्थ्य जर नसेल तर सांगून त्याचा काही उपयोग नाही. आज जी तुकोबार आहे आपलं मनोगत आपली गोष्ट मी गोष्टच म्हणत असतो कधी हा कीर्तनात बोलत असताना मी कारण माझ्या शेजारी उभा आहेत ते कथाकार आहेत मी टाळ वाजवणारा माणूस असल्यामुळं मला ते कथा हे असलं काही लक्षातच येत नाही म्हणायचं मी सरळ म्हणून जातो गोष्ट बरं का. महाराज जे आज आपली आपलं मनोगत भगवंताच्या जवळ व्यक्त करतात इतराच्या कुणाच्याही जवळ व्यक्त करत
नाही, भगवंताच्या जवळ मात्र आपलं मनोगत व्यक्त करतात. मनोगत व्यक्त करत असताना काय सांगतात याचा थोडासा आपल्याला विचार करायचा. विठाला विठाला, मी थोडस वेगळ्या पद्धतीनं असं सांगेन. तुकोबाराय देवाला का सांगतात हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं सांगत असताना शब्द असा वापरतात कुणाच्याही संगतीत नाही, देवाच्या संगतीत सुख वाटेल जेव्हा म्हणायला पाहिजेत महाराजांनी. पण तुकोबाराय असं म्हणून जातात, वैष्णवा संगती, इतरांच्या संगतीत नाही. कारण मानव म्हटलं त्याला कुणाची ना कुणाची संगती आहे. संगतीत सुख आहे असं महाराजांना सांगायचे. मग संगतीत सुख आहे तर तुम्ही आम्ही रोज संगतीच करतो ना, कुणाची? संसाराची संगती चालू आहे ना आपली, त्याच्यात सुख नाही का मिळत? संसारात जर सुख मिळालं असतं तर तुकोबाराय ज्ञानोबाराय यांनी सांगितलं असतं ना आम्हाला संसारात सुख मिळालं असतं ना. असं कुणी हात वर करून सांगावं की संसाराच्या संगतीमुळं आम्ही सुखी झालो. विठाला विठाला. मागचे राजे रजवाडे नाथ महाराज एके ठिकाणी असं सांगतात, त्यांनी असं सांगितलंच नसतं बरं का, तुमच्या आमच्या संसाराचं वर्णन करत असताना आमच्या महाराजांच्या शब्दामध्ये एक गोष्ट बोलून जातो मी. आमचे महाराज नेहमी म्हणायचे, तुमच्या आमच्या संसारात काही नाही, एक लांड डंगर आहे आणि एक होंड डंगर आहे, याच्यापेक्षा काही नाही. आपण याच संसारामध्ये गुरफडलेले आहोत. एवढंच असलं असताना सुद्धा आपण म्हणत असतो तुला कांद्याला बिस्मिल्ला कशाला पाहिजे, हे अशा भाषा आहेत आपल्या. आपण याच्यामध्ये गुरफटून आहोत. महाराजांनी वर्णन करत असताना ज्ञानोबाराने असं गोड सुंदर वर्णन केलेलं आहे, ज्यांच्या इथं काय होतं, 18 भार वनस्पती, भार वनस्पती
मदालसा नावाची जी आई आहे त्या आपल्या मुलाला उपदेश करत असताना सांगते, अरे बाळा किती संपत्ती होती, 18 भार वनस्पती फुले फळे ज्या वळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासे या योग सेविती। ज्यांच्या इथं हे सगळं होतं, आता मी जे म्हणून दाखवलो का चरण, हे सर्व त्यांच्या घरी होतं। आपल्या घरी याच्यातला विचार जर केला आपल्या मनासारखं कोण ऐकते खरं सांगा, बायको नवऱ्याच्या मनासारखं ऐकत नाही, मुलगा बापाच्या मनासारखं ऐकत नाही, फार बोलत नाही, मला याचा अधिकार नाही, मी बोलत नाही, मला इतकं म्हणायचं आहे, कोण काय आहे आपल्या इथं। आपल्या इथं उन्हाळ्यामध्ये नदीला धडका द्यावं लागतात, पाणी भेटत नाही, त्या काळात 22 पोखरणी नदी गंगा वाहते, बरं का। आता फळाचा पुष्पाचा विचार जर केला तर हे तर सोडूनच द्या, पावसाळ्यात आपल्या इकडं काही नसते, झाडाला पानं नसतात, हं, फले फळे फुले ज्या ओळती, हे सगळं ज्याच्या राज्यामध्ये अनुकूल असताना सुद्धा, एवढं सगळं अनुकूल असताना सुद्धा, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती। एवढं सुख असताना सुद्धा राजे रजवाड्याने याचा त्याग करून वनात गेले निघून, विठाला विठाला। मला सांगायचंय की या सुखामुळं हे सुखी झाले नाही। संसारी जरी सुख जोडे तरी का सेविती गिरी कडे, राज्य टाकूनी गेले थोडे ते काय वेळे म्हणावे, राजाचा ज्यांनी त्याग केला एवढं असताना सुद्धा संसारामध्ये तुमचं आमचं काहीच नाही, तुमचं आमचं काहीच नाही, आपल्याला एकानच जिरीला आणून टाकले, बरं का। ज्यांच्याकडे 700 बायकांचे लोक, 1200 बायकांचा माणूस, एका संन्यासाचा गुरु होतोय, जनकाला किती बायका होत्या, पण तो कुणाचा गुरु होता, कुण्या संन्यासाचा होतो, शुकाचार्याचा, संन्यासाचा गुरु, काय ताकद असेल त्याच्यामध्ये। एवढं हे असताना सुद्धा मला एकच सांगायचे, पूर्वीचे राजे लोक एवढं जरी होतं तरी याच्यात सुख भेटत नाही, मग जात होते कुठं, कासया योग सेविती, जंगलामध्ये जाऊन या सर्वांचा त्याग करत होते, या सर्वांचा त्याग करून जंगलात जाऊन बसायचे। एक पुराणात अशी गोष्ट आलेली आहे, मैनावती नावाची एक मातोश्री, तिचा मुलगा काय गोपीचंद राजा नवनाथात का, त्या गोपीचंद राजा एके दिवशी स्नान करत असताना त्यांच्या जी राण्या होत्या ती स्नान घालत होत्या, आणि त्याच्या डोक्यामध्ये काय झालं म्हणा, एक केस पांढरा दिसल्यामुळं आईला वाटलं आपल्या मुलानं आत्तापर्यंत काहीच केलं नाही, कुठंतरी साधू संत देव धर्म हे काहीच केलं नाही, काय करावं, आईला अवघड वाटलं, आई रडू लागली, आईच्या डोळ्यातलं पाणी याच्या अंगावर पडू लागलं, त्या पाण्यापेक्षा हे पाणी गरम जास्त लागलं, म्हणू लागलं काय प्रकार काय, वर पाहतो तर आई रडते, आईला जाऊन विचारलं का रडण्याचं कारण, तुला कोणी काही त्रास दिला का, आईनं सांगतं मला त्रास कोणच दिला नाही, पण मला एक त्रास होतोय तुझ्याकडं पाहून, मला त्रास कुणच दिला नाही पण तुझ्याकडं पाहून मला थोडासा त्रास वाट दुःख वाटतंय, सांग काय दुःख वाटतंय, काही नाही, आत्तापर्यंत तू काहीच केला नाहीस, एवढं तू संपत्ती विलासामध्ये राहिलास पण आत्तापर्यंत काही केलेलं मी पाहिलं नाही, तू काही दिसलं नाही, मला वाटतं एक काम करावं,
याच्यात काही पडलं नाही रे, याच्यात काहीच नाही. काय नाही? काहीच नाही. काय करू सांग आई. आईने एकच वाक्य सांगितलं, उठी रे पुत्रा तीर्थे हिंड. मला सांगायचंय काय, जेत साधू संत असतील उदंड, काय ते तुझं ज्ञान देतील. तया माझी आत्मज्ञानी तो गुरु करी प्रचंड. अशा प्रकारचं काहीतरी करून घे. फक्त एकच शब्द आईचा ऐकला हे असं करून घे म्हटल्याबरोबर तेवढ्या संपत्तीवर पाणी सोडलं, संन्यास घेतला, निघून गेला. गोपीचंद बचन सुनकर महल मुलुक सब छोड़ा दिवाणी क्यों गफलत में पड़ता. आम्ही भारुड माने जातो तो महाराज पण भारुड आहे हा नाथाच. मला एवढं सांगायचं की हे कशासाठी त्याग केला, एवढं असताना सुद्धा याच्यात सुखाची प्राप्ती झाली नाही का? नाही. विडाला मला तुमचं कुणाचं माहीत नाही, पुराणातलं ऐकलेलं सांगतोय मी. बरं का, 1.25 लाख नातू, 1 लाख काय चुकलं हो पोर, 1 लाख पोर, एवढं असताना हे काहीच नाही. तुम्ही आम्ही एखाद्या वेळेस कुठंतरी पाहुण्याच्या इथे जायचं झाल्यास, एखाद्याच्या लग्नात जायचं झाल्यास, एखाद्या बोटामध्ये घालतो आपण तोळ्याचं, दुसरे बाकीचे डुप्लिकेटच असतात, बरं एवढ्यावर भागत नाही आपलं. आणि जाऊन ते पंक्तीत फिरतो त्या सोयऱ्याच्या, आणि ते डोळ्यापुढे बोट नेतो त्याच्या. जो ग्रस्त सोन्याच्या घरात नांदत होता, काय सोन्याच्या घरात नांदत होता, ज्याची सत्ता देवावर होती. आयुष्य म्हणलं तर किती होतं, तुमच्या आमच्यासारखं होतं का? तुमच्या आमच्या आयुष्याचा आणि त्याच्या आयुष्याचा जर विचार केला तर तुम्ही कधी बघितली असली तर एक आळी असते बघा, अशी झटके देत चालते पानावर, तिचं 3 तास आयुष्य असते, 3 तासात जिकडं तिकडं. तसं तुमचं आमचं आहे आयुष्यात, काहीच आपल्या आयुष्याचं त्याच्या आयुष्याचं गणित केल्यानंतर आपण असे आहोत. त्याला 14 चौकड्याचं आयुष्य होतं म्हणा, एवढं जरी होतं तरीसुद्धा त्याला त्याच्यात सुख मिळालं. ए थोडंसं पुढे जाऊन बोलू का? आगाव बोलतो, थोडं आगाव बोलून. 80,000 बायका असून सुद्धा त्याला तो सुख मिळालं नाही. विठाला विठाला तरीसुद्धा, म्हणजे सुख नावाची वस्तू त्याला प्राप्त झाली, मग याच्यात सुख मिळालं नाही, म्हणजे याच्यातलं सुख खरं नाही. दिसतंय ते सुख असं वाटत जरी असलं तरी ते सुख कशासारखं आहे? आमच्या महाराजांनी एक शब्द वापरलेला आहे, हे आपल्याला जे दिसतंय आपण जे सुख मानून फिरतो राहतो हे सुख आहे कशासारखं? मृग जळासारखं सुख आहे. विठाला विठाला. कारण मृग जळ हे खरं आहे का? जर खरं असतं तर ज्ञानोबराय म्हणून जातात. जर हे मृग जळ खरं असतं तर त्याच्यावर लोकांनी बागायत केले असते. बरं का, काय मृग जळाचे तळी ते दिठी दुरुनी चिन्हाळी, वाचुनी साळी केळी लावी जे केवी. त्याच्यावर साळी केळी बाग बागायत करता आली असती, पण का नाही? ते खरं नाही, फक्त दिसतंय असत नाही. आणि याचा परिणाम खरं समजून
त्याच्या मागे पळतात ते फुटून यातव मृग वाढवी हाव न म्हणे माव. त्याला वाटत नाही हे खरं खोटं पाणी का खरं पाणी, आणि ते पाणी म्हणूनच त्याच्या पाठीमागं पळतंय. तसं तुम्ही आम्ही या संसारातल्या सुखाच्या पाठीमागं लागत असल्यामुळं तुम्हाला आम्हाला खरं सुख काय आहे हे भेटत नाही. विडाला मग तर सुख नाहीच का? खरं सुख नाही का सुखच नाही? कस झालो विठाला विठाला? तुम्ही आम्ही जे भोगतो हे खरं सुख नाही. मला सांगायचं इतकंच की म्हणजे संसारामध्ये आपल्याला खरं सुख भेटत नाही. संसारात खरं सुख भेटत नाही म्हणण्यापेक्षा संसारात सुखच नाही. अनेकाचे प्रमाण मी सांगेन, प्रमाण सांगून वेळ घेणार नाही. अनेक प्रमाण सांगेन मी तुम्हाला. आजपर्यंत तुम्ही थोर थोर लोकांचे ऐकत आलेले आहात. काय मला इतकंच म्हणायचंय म्हणजे संसारात सुख नाही. कसं सुख नाही? जसं की ढेकण आहेत, ढेकणं, आणि ढेकणाच्या बाजूवर खूप चांगल्या प्रकारची झोप लागली. रात्रभर जे झोपलो ते सकाळी 7 वाजताच उठलो. खरं असेल का? ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, तसं संसारात सुखाची कल्पना. म्हणजे संसारात सुख नाही, संसारात सुख नाही हे महाराजांना माहीत होत. महाराजांनी याचा त्याग केला, संसाराचा त्याग केला. नेमकं सुख कुठं मिळतंय त्याचा पत्ता शोधत असताना या पत्त्यामध्ये निघाले असत्या निघाल्यानंतर तुकोबारायला सहज एके ठिकाणी सहज बघा मेळाच दिसला. एक असा मेळा दिसला आणि त्या मेळ्यात बघितल्यानंतर तिथं खरं सुख त्यांना पाहायला भेटलं. तो मेळा दुसरा तिसरा कोणता नसून संतांचा, वैष्णवांचा मेळा होता. बरं का? त्या वैष्णवाच्या मेळ्यामध्ये ज्या वेळेला तुकोबाराय गेले त्यावेळेला त्यांना इतकं सुख बरं का. प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदताले, प्रत्यक्ष अलंका भुवनी नांदताले. प्रत्यक्ष अलंका भुवनी सुख अनुपम संतांच्या चरणी, सुख अनुपम संतांच्या प्रत्यक्ष अलंका भुवन
अनुपम अनुपम्य असा शब्द आहे बरं का, ज्या सुखाला उपमाच देता येत नाही असं अनुपम्य अशा प्रकारचं सुख कुठं आहे? तुकोबाराला ते सुख दिसलं वैष्णवांच्या मेळ्यामध्ये. तिथं ते सुख प्रत्यक्ष असं नाचत होत बर का. तेथे असे देव उभा, 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 दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव ज्या ठिकाणी वैष्णवाची सभा आहे त्या ठिकाणी हे सुख नाचत आहे. विडाला विडाला मला सांगायचं एवढंच की इतर ठिकाणी सुख नाही, पण सुख आहे का? आहे. कुठं आहे मग? वैष्णवाच्या जवळ, संतांच्या जवळ, साधूच्या जवळ, यांच्याजवळ सुख आहे. सुख एक हेची ठाई, सुख एक हेची ठाई, सुख एक हेची ठाई, सुख एक हेची ठाई, सुख एक हे ठाई, सुख एक हे ठाई, बहु पाई संतांच्या, बहु पाई संतांच्या मन कोणी केला वासर, मन कोणी केला वासर, सुख एक हे चिठाई. कुणाच्याही जवळ सुख नाही, फक्त संतांच्या जवळ सुख आहे. ते संतांच्याच सभेत, संतांच्याच मेळ्यात बरं का. इतर कुठंही ते राहत, थोडंसं असं पुढे जाऊन सांगू का, हे सुख त्याच्या बायकोजवळ सुद्धा राहत नाही. विढाला विढाला विढाला
असं सांगतात बरं का ज्ञानोबा राय, तो मी वैकुंठी नसी वेळ एक भानुबिंबी ही न दिसे वरी योगियाचे मानसे उमरडोनी जाय परितयापासी पांडवा मी हरपलो घेऊसावा जेथे नाम घोष बरवा करीती तिथं मी सापडतो विठाला विठाला विठाला। हे सुख जर तुम्हाला पाहायचं असेल तर काय करायचं नाही, भजन सुरू केलं की ते तिथे येऊन नाचते। कोठे नका पाहू करा हरी कथा तेथे अवचित्ता सापडेल, मी त्या ठिकाणी सापडतो हे सुख आहे। मग हे सुख मिळतंय कुठं? वैष्णवाच्या संगतीत। तुकोबा राय जे खरं सुख आहे ते सुख त्या सुखाच्याच पुढं आपली वाच्यता करतात। मला सुख कुठं भेटलं? वैष्णवाच्या संगत वैष्णव सुख वाटत नाही, वैष्णवाच्या संगतीत सुख वाटते। सुखाच्या पुढंच आपलं अनुवादन करतात, सुख म्हणजे परमात्मा। त्या परमात्म्याच्याच पुढं तुकोबा राय सांगतात मला कुठं सुख वाटत नाही, माझं मन कुठंच रमत नाही, पण वैष्णवाच्या संगतीत गेल्यानंतर मात्र मला खूप सुखाचा अनुभव आला, सुख चांगलं वाटलं आणि तिथंच सुख वाटतंय। थोडंसं या अभंगामध्ये असा एक शब्द आलाय संगती, बरं का? संगती अशा प्रकारचा शब्द आलाय। महाराज काय म्हणतात? वैष्णवाच्या संगतीत सुख वाटते, संगतीत सुख वाटते। आता संगतीचा विचार करत असताना नेमका चांगली का वाईट असे आहे की थोडं का नाही?
संगती कुणाकुणाची करावी मगाशीच बोलून गेलो मी, तरी पण आता परत एकदा थोडंसं असं बोलतो, चांगली संगती केली. आमच्या कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे बरं का, संगत करना अच्छे की तो बढत बढत बढ जाय, संगत करना बुरे की तो डुबत डुबत डुब जाय. बरं का, चांगल्याची संगती केली की बढत बढत त्याची किंमत वाढत जाते, आणि वाईटाची संगती केली की काय होते, किंमत कमी होते. होते का नाही? मग आपण ठरवायचे संगत कोणाची करायची, चांगल्याची का वाईटाची. असं महाराजांचं म्हणणं आहे, चांगली संगती केली का चांगलं होते, वाईट संगती केली का वाईट होते. एक नाथ महाराजांनी भागवतामध्ये एक दृष्टांत सांगितलंय महाराज, भागवतातला आहे हा. आमचे महाराज नेहमी सांगायचे, एक गाय एक ब्राह्मणाची गाय, ती गाय नेहमी खुंट्यालाच बांधलेली, तिला काय हो, त्याला कडबा वैरण नावाची वस्तू मागून आणूनच टाकायची, पाठीमागून नाही हा, लोकाला मागून हा, विकत नाही घ्यायची, लोकांना दिलेली आणायची. बरं, देत असताना ते तरी काही चांगली देतात का? तुमचे आप तुम्ही काय म्हणता की, पण मी ऐकलेला शब्द सांगतो, धांदाळे बाटूक पेरलेलं असते का, बाटूक बाटूक नाही मला वाटते, ते हिरवट टाकलेलं असते का, ते मोठमोठे दाट होतात बघा, एक एक दाट दंडा एवढा, त्याला हिरवट. आणि असली वैरण द्यायचे मागायला आल्यानंतर, मग आता अशा वैरणीनं त्या गायीनं गायीनं गाय कधी तयार व्हावी, तरी पण ते आणायची टाकायची खायची, हिला काही माहीतच नाही, अगदी रोड होऊन गेली, रोड होऊन गेली गाय. सहज एके दिवशी काय झालं होतं की काय नाही की देवबाप्पानं त्या गायीला मोकळं सोडलं होतं, आणि थोडा थोडा असा दिवस मावळत आलेला, गाय घरून जी निघाली ती सरळ रस्ता खाली मान घालून निघाली. जात असताना थोडा दिवस थोडा होता, तेवढ्यात तिकडून एक धांगड गाय येत होती, धांगड ती हो ती गाय म्हणू लागली, काय ग किती रोड झालीस तू, ती बोलत होते बरं का त्या दोन गायी. ती गाय म्हणू लागली, काय करू माय, माझा मालक कुठला तरी कडबा आणून टाकतंय, ती चावत नाही, तसाच मी खात राहते, कशी तयार होईन, हे एक काम कर, तू आज मालकाच्या घरी जाऊच नको, मग इथं कुठंतरी बस, मी थोड्या वेळाने येते घेऊन जाते तुला. मग ही गाय अशी होती, खुंट्याला कधीच राहत नव्हती, रोज एक मेक करायला लागायची त्या मालकाला. बांधली 8:30-9 टायमाला, दिला वादात ही काय म्हणतात तुम्ही म्हणा, निघाली गाय ती मेक मोडून गेली. ही पाराच्या पाठी मंदिराच्या पाठीमागं बरं का, आमच्या इकडे शब्द आहे पाराच्या पाठीमागं, आमच्या इकडे तुमच्या इकडे तुम्ही गेले लांबरदेव का, पाराच्या पाठीमागं बसलेली होती, हैस का, होय हाय की, चल. प्रकार कसा होता, ही धांगड गाय जी होती तिला एक सवय होती, इथला एक घास तिथला एक घास तिथला एक घास, चांगला 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 घास खाचा आणि निघून जायचं आपलं. रात्री 12-2 टायमाला जाऊन उभा टाकायची मेकावर. पण या गाईला माहीत नव्हतं, धांदाड्याकडे बा खाऊन माहीत, हे जे डायरेक्ट गेले त्या कसं तरी ह्या गाईनं कुपाटीतून प्रवेश केला, कुपाटीतून जाता येत नव्हतं. हे पुढं गेली धांगड, ते धांगड गेली उसाच्या वाप्यात. पण ऊसाचा एक वापा शिरल्या वाप्यात शिरल्यानंतर ती तिथं काही तिला बरं वाटलं नाही, ती धांगड गाय गेली निघून पुढं. हिला काय वाटलं, आपण आज मालकाच्या धावणीलाच आहेत, कारण काय होतं,
ऊस धांगड आपलं हिरवाड कडबा ते तोंडात धरलं तिथंच रोहत करीत जे बसली हिनं सगळं मळा पार केला फिरून फिरून इथला तिथला तिथला घास खाऊन निघून आली हे आपलं. पण कडकड वाजल्यामुळं माळ्याची गडी म्हणले रोज येणारी जी गाय होती ही रोज लकल्या म्हणले काय करावं सापडत नाही. आणि त्या दिवशी नेमकं दोन काटे हातात घेऊन दोन गडी आले पाहिलं आज सापडली म्हणले धरली गाय आणि गाय घेऊन गावात आले. पण बघितली गाय कुणाची आहे म्हणजे देवबाप्पाची गाय आहे. काही हरकत नाही चला म्हणले देवबाप्पाकडे देवबाप्पा ही गाय. देवबाप्पानं सांगितलं एवढ्या दिवसात आजच सुटली होती तर गेली म्हणले तुमच्या मळ्याला. ते म्हणले आज नाही रोजच आहे. आता हेला काय माहीत आहे रोजच आहे का आज आहे. मला सांगायचं इतकंच की ती गाय एक दिवशी सुटल्यानंतर ज्या धांगड गायीसोबत गेली होती तिची संगती किती वेळ केली हो नाही काय केलं तुम्ही आता अहो थोडा वेळ संगती केली काय परिणाम भोगावा लागला. नाथ महाराज सांगतात ओढाळाचे संगती पाहे क्षणभर गेलिया धर्मधेनू गाय त्या क्षणासाठी पाहे लोडणे वाहे निरंतर. देवबाप्पाला वाटलं आजच सुटल्या तर इतका त्रास मला सहन करावा लागला त्याच्यासाठी हिला आता जाऊच नाही तरी पण ओझ म्हणून आपल्याकडे पद्धती आहे जनावराला काय घालतात लोळणं. आता एक लोळणं नवीनच निघालं हो मी दोन्ही पायाचे नाही म्हणा तिकडं नाही असं खुज दाव गळ्यात बांधायचं आडव म्हणजे ती बी पायाला लागून जनावराला पळता येऊ नये कुठं जाता येऊ नये. शेतकरी हुशार आहे. मला सांगायचं एवढंच की मी कशाबद्दल सांगितलो संगती किती वेळ केली अहो थोडा वेळ केली संगती थोडाच वेळ हो का. चांगल्याच्या संगतीत जर तुम्ही राहिलेत तर चांगल्याच्या संगतीत वाईटानं बी वाईस चांगल्याची संगती केली तरी तो मरत नाही. विठाला विठाला पूर्वीचा काळ होता पूर्वी आता काही नाही ते आपल्याला आपल्या काही पाहण्यात आलं नाही आपण काही पाहिलं नाही काय. आता मी सांगणार आहे ते मोहर नावाची वस्तू आपल्याला पाहायला मिळाली का कधी. मोहरा कशाला म्हणतात नाव ऐकून तुम्ही आम्ही काय नाव ऐकून मोहरा ही नाव फक्त ऐकलंय. पण पूर्वीच्या लोक ही खरी आहे मोहर का खोटी आहे मोहर हे पाहण्यासाठी म्हणून काय करत असत त्या मोहराच्या भोवताली सूत गुंडाळायचं. सूत सूत एरवी सूत जर अग्नीत टाकलं तर ते किती दिवस राहील. सूत एरवी अग्नीत टाकल्यानंतर किती दिवस राहील. पण असं तुकोबारांनी सांगितलेलं आहे तेच सूत जर मोहराला गुंडाळून ती मोहर अग्नीत टाकली तर त्या मोहराच्या मुळे ते सूत जळत नाही. विठाला विठाला मोहरा तोच अंगे सूत न जळे ज्याचे संगे. म्हणजे सूत नावाची वस्तू त्याच्यासोबत जळत. मी कशाबद्दल बोललो एखादी हिनकस वस्तू जरी असली ती चांगल्याच्या संग राहिल्यानंतर तिला सुद्धा त्रास होत नाही. एवढ्यासाठी मला एकच सांगायचे संगती करत असताना चांगल्याच्या संगतीत राहण्याचा आपण प्रयत्न करायचा. तुकोबाराय म्हणतात मी चांगल्याच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फल म्हणून मला त्यांच्या संगतीत सुख वाटलं त्यांच्या संगतीत सुख वाटलं म्हणून तुकोबाराय म्हणतात आता मात्र मी एक निश्चय केला. थोडंसं मी थोडंसं भावार्थाच्या नंतर सांगेन. पुन्हा मला इतकंच सांगायचं आहे की मी असा निश्चय केला आता काहीच करायचं नाही. काय करायचं नाही आता काहीच करायचं
काहीच करायचं नाही या शब्दामध्ये एक महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे. काय करायचं नाही याचा अर्थ सुखाच्या प्राप्तीसाठी आता दुसऱ्या साधनाच्या कोणत्या नादी लागायचं हे दळले. विठाला 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 अनेक मी देवा आता मी दुसरं काहीच करणार. अहो कसं आहे, थोडक्यात जर प्राप्ती होत असेल तर लाखो खर्चित कशाला बसण्याची काय गरज आहे. नाही तसं तुकोबारा म्हणतात, आता मला वैष्णवाच्या संगतीत सुख प्राप्त झालंय ना, मग आता दुसरे साधनं करून सुखाची प्राप्ती करण्याची काय गरज आहे मला. कारण सुखाच्या प्राप्तीचे अनेक साधनं महाराजांनी सांगितलेले आहेत. आता ती साधनं कोणते काय याच्यासाठी बरंच काही सांगता येईल. मला इतकंच सांगायचं आहे की तुकोबारा म्हणतात अनेक मी देवा काही नेणे. बरं, ते साधन करत असताना कधी कधी त्या साधनामध्ये सुख भेटायचं लांबच राहते पण दुःखच जास्त भेटतंय. म्हणून अनेक मी देवा काही नेणे आहेत. असे कोणते साधन आहेत, यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. किंवा तुकोबारा म्हणतात करोत काय करोत तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा. आम्ही त्या वाटेला जाणार नाहीत. इथंच चांगल्या प्रकारचं जर मिळालंय तर कशाला शोधत बसायचे. महाराजांचे एक वाक्य सांगतो, आमच्या घरची रांजणी निगती मुक्ता फळाच्या श्रेणी, तरी का ताम्रपर्णी समुद्र मिळणी शोधावी. मुक्ता फळ घरच्या रांजणात जर भेटतात तर समुद्र ढवळायला कशाला जाते. वैष्णवाच्या संगतीत जर सुख मला प्राप्त झालंय तर इतर साधनं उडकण्याची काय गरज आहे. असं तो खूप बरा म्हणतात अनेक मी देवा काही नेणे. महाराज सांगत असताना तीन तीन वेळा तुम्ही सांगता अनेक मी देवा काही नेणे, अनेक मी देवा काही नेणे, अनेक मी देवा काही नेणे हे म्हणता. अनेक मी देवा काही नेणे असं म्हणता मग काय गपचूपच बसणार का? हा गपचूप बसणार. महाराजांनी कमी देवा काही नेणे याचा अर्थ मी गप्प बसणार, काहीच करणार नाही म्हणजे काहीच करणार नाही का? करणार, पण काय करणार हे सांगत असताना महाराजांनी अतिशय गोड सांगितलेलं आहे. काय करणार मग?
गाये नाचे उड़े पण कशात आपल्या छंदात। सध्याचं जग बर का आपल्या छंदात कुणीच नाहीत, दुसऱ्याच्या छंदात आहे तो। हे जाऊ द्या, सांगत बसत नाही, वेळ अपुरा आहे। अनेक छंद सांगेन मी, अनेक छंद सांगेन, पण छंद तोच असावा। छंद हरीच्या नामाचा, छंद हरीच्या नामाचा, शुचिर्भूत सदावाचा, छंद हरीच्या नामाचा। हरीच्या नावाचा जर छंद लागला तर आपली वाचा शुचिर्भूत राहते। आपल्याला हरीच्या नावाचा छंद नाहीच, लई छंद लागला तर नन नन म्हणत जाईल माणूस। विठाला विठाला आता राहिलं नाही हे, पण पूर्वी काय होतं, पिवळे कापत असताना ते मल्ले जेवारे होते का, हे कापीत असताना काय म्हणत होते हो, बलर भलकडी दादा। आता भल भलकडी दादा म्हणण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर बिघडतंय का काही, पण हा एक छंद। दळण दळत असताना सुद्धा मातोश्र्या, आता जात राहिलं नाही, दळायचं राहिलं नाही, आता बायाला दळायचं राहिलं नाही, गड्याला दळायचं। दळत असताना ते खूप काही काही सांगतात, मी तेवढं सांगत बसणार नाही। वाट चार वाट सरा, काय पाहतोशी वाड्याला, ही असली गाणी आमच्या जनाबाईनं म्हणायचं बरं का, सुंदर माझे जाते गे फिरते। आमच्या जनाबाईचा आहे का, जनाबाईचं का जनाबाई म्हणतात देवाला, ओव्या कुणाला गातात, देवाला। येऊ का नाही मी दळित एकली, एकली दळिता शिनले हात लावी वहिली। खूप गोड गात असताना देवाला, देवाला गायचं हो, वर्णन कुणाचं करायचं, कुणाचं करायचं, देवाचं वर्णन करायचं। करावंच वाटलं तर साधूचं संतांचं वर्णन करायचं। माणसाला काही छंद असतात। एक मातोश्री दीपावळीला सणाला गेल्यामुळं नेलं होतं दीपावळीला सणाला बहिणीला, आणि ती भावाचं भावानं एक दागिना करून दिला। दागिना असा होता, तो आता दागिना राहिला नाही, हं का
आहे तुमच्या इकडे पहिलेच्या म्हाताऱ्या बायाच्या नाकात आहे. काय दागिन्याचं नाव? नथ. नथ नावाचा दागिना केला. पूर्वीची पूर्वीच्या जमान्यातली गोष्ट आहे, आताची नाही ती. हां, आली नथ लिहून गावात. सासर घरी आल्यानंतर जरा थोडी वयस्कर होती. भावाला वाटलं होतं चला म्हातारी जरी बहीण झाली तरी करावं दागिना म्हणून केलेला होता. फिरू लागली गावात आल्यानंतर. प्रत्येकाच्या घरी जायची, पाणी मागून घ्यायची, ते असं पिण्याची पद्धती बरं का. तिला कुणी विचारीच नाही गेलं. तिनं म्हणायचं माझ्या भावाने केले बरं का, माझ्या भावाने केले. ते मला स्पष्टता करता येत नाही. भावाने केले आहे, भावाने केले आहे, भावाने केले आहे, गावात सांगत फिरू लागली. भावाने केलेली नथ गावात सांगत फिरत होती मातोश्री. ज्या भगवंतानं सुंदर प्रकारचं नथ घालण्यासाठी नाक दिले ते देवाचं कधी चिंतन केलं का? त्या देवाचं चिंतन कधीच नाही. जर नाक नसतं तर कुठं फटाला घातली असती का नथ? अरे बाबा, त्या देवाचं चिंतन करा ना. मला म्हणायचं काय, मी ते म्हणत नाही. मला माहीत आहे, म्हणता येते, पण मी म्हणून म्हणत नाही. काही गोष्टी मी आवडत असतो बरं का. म्हणजे देवानं देवाचं चिंतन करत राहायचं, देवाच्याच छंदात राहायचं. कुणाच्याही छंदात? तुम्ही आम्ही अनेकाच्या छंदात राहतो. बहुता छंदाचे बहु असे जण. अनेक प्रकारचे छंद आहेत, अनेक प्रकारच्या छंदात लोक राहतात. तुकोबाराय म्हणतात मी या छंदात राहीन. कुण्या? गाण्याच्या छंदात. बरं, गात असताना काय गाणार महाराज तुम्ही? अलीकडं गाण्याची बरेच पद्धती झालेल्या आहेत बरं का. गाण्याच्या पद्धती सांगतो तुम्हाला. नाट्यगीत हे गाणं आहे, भावगीत हे गाणं आहे, आणि सांगा की नाव नाहीत माहीत आहे. पिक्चरचे गाणे, लावणी गाणं आहे. महाराजांनी सांगितलं हे लावणी नाट्यगीत भावगीत हे असल्या गाण्यात मी गाणार नाही, असलं गाणं मी गाणार नाही. मग नेमकं काय गाणार? गातो नाचतो आनंदे, 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 गातो नाचतो नाचतो. इथंच तुटलं पाहिजे. जय हनुमान. विढाला विढाला विढाला. असं मला सांगायचं काय, तुकोबाराय म्हणतात मी गाईन, नुसतं गाणार नाही नाचेन, नुसतं नाचणार नाही तर आनंदात गाईन आणि आनंदात नाचेन. थोडस सांगत असताना असं सांगितलं जातं, महाराज गोकुळातल्या एका गवळणीचं वर्णन करत असताना बरं का,
त्या आपल्या आपल्या छंदात राहत होत्या गवळणी. गोकुळामध्ये काय असं काही हो ती त्यावेळेला बी होतेच काही, पण आपल्या छंदात, त्यांचा छंदच दुसरा काही नाही. छंद हरीच्या नामाचा ए विकायला जात होत्या म्हणत दूध दही, पण त्यांचा छंद काय होता, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, हे त्यांचा छंद. दूध घ्या दही घ्या असं म्हणत नव्हत्या त्या, तर काय म्हणत होत्या, हरीचाच छंद लागला असल्यामुळं हरीचंच नाव घेत जात होत्या. गोविंद घ्या दामोदर घ्या, माणसं काही खोडी असतात हनुमंत महाराज, माणसं काही खोडी असतात असे पूर्वीचे वट्टे प्रसिद्धच आहेत की, दोन चार वट्टे आहेत म्हणे की, कोणते कोणते वट्टे आहेत तो मला काही माहीत नाहीत, मला एक वट्टा माहीत आहे मसन वाटा. ते वट्यावर बसलेले माणसं होते. होय रंभो, ही बाई दही दूध विकायला आली आणि गोविंद घ्या दामोदर घ्या कसं म्हणाले. त्यानं आपलं मानझेड करून दिली, गप बसलो. ए बोल की, मी काय विचारत होते. ती म्हणला काय बोल. अरे बाबा, ती दही दूध विकण्यासाठी आलेली बाई आणि म्हणते गोविंद घ्या दामोदर घ्या, मग तुला काय पाहिजे माग. बरं म्हणला, मागतोच म्हणला. आणि ओ बाई थांबा, थांबली बाई. काय आणले विकायला. मग ती त्यावेळेला तरी म्हणावं की दही दूध आणले, गोविंद दामोदर. बरं बरं, मग असं करा, एक लिटर गोविंद द्या. एक लिटर गोविंद द्या म्हटल्याबरोबर त्या बाईनं खरंच लिटरभर गोविंदच दिला. होय खरंच का. त्यावेळेला देवाला तसा आकार धरून त्या दुधात बसावं लागलं आणि त्या बाईनं हाताला धरला बाहेर काढला. लिकली मी लिटरभर म्हणालो, तवा किलोभर होता. हाती धरुनिया काढिला बाहेरी, देखोनिया करी चोज त्याचे. हातात धरला बाहेर काढल्या काढल्या हे म्हणू लागले, अगोदर दूध भरलं होतं का, अगोदर गोविंद भरला होता. अरे भरू दे ना काही बी, तुला दिला ना गोविंद पिढाला मला सांगायचं आहे काय, हे छंदात होत्या कुण्या. असं एक गवळण नाही बघा, थोडंसं म्हणून दाखवू का. प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाबा, प्रातकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाबा, उठल्या गवळणी बाबा. पांडिय रे करू भरी सकला, नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, परित्या कैशा गाती मदन सावळा, घुम घुम करती देरे घुमती, घुम घुम करती घुम घुम करती देरे घुमती. आनंद लिया गौलनी गौलनी चंद चंद गौलनी, ओ आनंद लिया गौलनी गौलनी चंद चंद गौलनी. सांगायचं एवढंच मला,
सकाळी उठून त्यांचं काय काम होतं? प्रातकाळी प्रहर रात्री उठिल्या गवळणी बाळा, घुसळण मांडी आले घरोघरी सकळा, नित्यानंदे परमानंदे गाती कुणाला? गोपाळा। सहस्रापरी त्या कैशा गाती मदन सावळा, घुमघुम करती घुमघुम करती डेरे घुमती, आनंदल्या गौळणी गौळणी छंदे। मी कशाबद्दल बोलतो? मी आपल्या अभंगात शब्द आहे आनंदाने, आनंदल्या आणि कशामुळे? आपल्या छंदात। तसं आपल्या छंदात राहायचं, आपल्या आनंदात गायचं, फक्त एकच आहे ते म्हणजे दुसरं काही नाही, देवाचं नाव। विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गात। कोपरा म्हणतात, मला एवढंच म्हणायचंय, मी दुसरं काही करणार नाही, गाणार फक्त देवाचंच गाणार, दुसरं काही गाणार, देवाच्याच छंदात नाचणार, बरं का? आजही आपण काही लोक गरुड खांबापाशी, आता ह्या लॉकडाऊननं फार चांगलं करून टाकलं, बघा बालाजीपाशीच लांबून दर्शन होतं, आता पांडुरंगापाशी सुद्धा लांबून दर्शन केलं। आम्ही एका मागे गेला होता वारीला, तिथं दोन पोलीस उभा नाही, चलत राहायचं आणि देवाकडे बघत बघत चालायचं, असं झालंय बरं का? काय सांगतो मी देवाबद्दल? मला सांगायचं इतकंच की देव पाहणे, देव गाणे हे तुकोबर आहेत। आपण त्या गरुड खांबापाशी गेल्यानंतर आजही म्हणतो, कान धरूनी बरं का, कान धरून उड्या मारतो, काय काय सांगायचं संपूर्ण माझ्या लक्षात येईना परत। कान धरून नाचेन गरुड पारी, लोटांगण घालीन महाद्वारी। मी हे करीन, दुसरं काही करणार नाही, गाणार नाचणार, देवाच्या पुढं नाचेन, देवाच्या पुढं देवाचंच गीत गाईन आणि देवाच्याच छंदात हे सगळं करीन। हे असं म्हणत असताना जवळ एक दोन माणसं उभे होते, आपला वेळ संपला असल्यामुळं आता बंद करायचं, बरं का? कसं आहे रोजचा कार्यक्रम असल्यामुळं रोज 12 वाजविल्यास कसं होईल? आपण आत लवकर बकळ आहे का टाईम? आणखी एवढं लागतं इस टाईम आपल्याला। ते जवळ बसलेले साधक म्हणाले, काय महाराज उठलं सुटलं गाईन म्हणतात, नाचेन म्हणतात, उड्या मारीन म्हणतात, आपल्या छंदातच नाचेन म्हणतात, देवाच्या छंदातच, हे काय प्रकार लावला आहे? चला म्हणले, जवळ आले, महाराज गातो म्हणता, गात असताना थोडं तोंड वाकडं होईना का तुमचं? आणि वाकडं झाल्यानंतर तुम्हाला काही लाज असं काही वाटणार नाही का? हो हो महाराज म्हणले, हे सगळं मी दुरावून टाकलेलं आहे। la 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 la
असं ज्या वेळेला विचारलं त्यांनी सर कशाची लाज, सध्याच्या काळात लाज भजनातच आहे, दुसरीकडे कुठं लाज? लाज तेवढी नारायणे विना घ्या म्हटलं की विना, हे आमचं काम आहे का म्हणतात, इथे लाज वाटते. सभेत बसल्यानंतर टाळी खूप जोराने वाजवतो आपण, पण भगवंताचं नामचिंतन करा आणि हाताने टाळी वाजवा असं म्हटल्यानंतर इतक्या जोरात वाजवतो, इतक्या जोरात, म्हणजे लाज वाटते आपल्याला. देवाचं नाव घ्यायला लाज वाटते, देवाचं भजन करायला लाज वाटते. तुकोबाराय म्हणतात हे सगळं मी काय केलेलं आहे महाराज, हे असं का हो केलं तुम्ही? लाज भय चिंता दुराविला मान, मान दुराविला काय, थुंकुनिया मान दंभे करीतो, कारण मान ही दुरावला. हे असं का केलं? तुकोबाराय म्हणले हे सगळं जर मी ध्यानात ठेवलं असतं, याच्यामुळं जर मी लाजून भजन केलं नसतं, हे माझं काही जमलं नसतं म्हणले, मला हे वैष्णवाच्या संगतीत सुख प्राप्त झालं आहे की नाही हे मला मिळालं नसतं, पण मला एक कळून चुकलं की आता याच्यासारखं दुसरं साधन कोणतं, कशासारखं सांगेन, याच्यासारखं दुसरं साधन कोणतंच नाही. लाज भय शंका दुराविला मान हे सगळं नकळे साधन या परते, कशा परते, गाणे नाचणे उड्या मारणे हे जे आहे की नाही, हे अनेक साधनं, कारण अनेक साधनं आहेत. मी पूर्वी सांगून गेलो तुम्हाला, अनेक मी देवा काही नेणे ज्या वेळेला तुकोबाराय म्हणत होते त्यावेळेला काहीच करायचं नाही, का करायचं नाही, अनेक साधनं आहेत, त्या साधनात अशा प्रकारचं सुख नाही म्हणून मला करायचं नाही ते साधन. आणि इथं सुद्धा नकळे साधन या परते, कशा परते, भजनाविना दुसरं साधनच कोणतं चांगलं नाही, तर दुसरं साधन मला आता कळत नाही म्हणण्यापेक्षा मी करणार नाही, फक्त फक्त आणि फक्त देवा एकच विनंती, ती विनंती कोणती शेवटच्या चरणात म्हणे Yeah.
महाराजांची विनंती आहे भगवंताच्या जवळ, महाराज हे सगळं मी करेन, वैष्णवाच्या संगतीत सुख वाटलं हे मला फार चांगलं वाटलं, मी दुसरं काही करणार नाही, गाणार नाचणार उड्या मारणार याच्यासारखं मला दुसरं साधन कोणतं चांगलं वाटत नाही, हे सगळं खरं आहे, पण हे सर्व आमचं सिद्धीला जावं पूर्णतेला जावं एवढ्यासाठी एक माझी विनंती आहे, दुसरी तिसरी कोणती नाही, तुमच्याकडून आमचा सांभाळ झाला पाहिजे, तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे, आम्हाला सांभाळलं पाहिजे, कारण का मी भजन करण्याच्या नादात इकडं आहे, पण कदाचित माझी वृत्ती पुन्हा भजनातून बाहेर जाईल कुणकडे तरी, मी काहीतरी करण्याच्या नादात पडेन, असे कित्येकांचे अनुभव आहेत आपल्याला असं पाहायला मिळतंय, भजन करत 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 माणसं जे निघाले, आता काय करतात इथं कशाला उभं टाकून सांगतो तुम्हाला, म्हणजे भजन करण्याची माझी जी वृत्ती झालेली आहे या वृत्तीला छेद जाऊ नये एवढ्यासाठी माझी विनंती आहे, तो खूप बरा आहे, हात जोडून हे भगवंताच्या पुढं प्रार्थना करतात, आम्हाला सांभाळलं पाहिजे, आम्हा जगदीशे सांभाळावे, आणि तुम्ही जर आम्हाला सांभाळ, गायनाचे उडे आपुलिया चंदी, देवा आमचा सांभाळ जर तुम्ही केला तर मग मी तर दुसरं काही करणारच नाही, गाणार नाचणार उड्या मारणार, मला एवढंच सांगायचे की अनेक जे साधनं आहेत हे साधनं फार पराकोटीचे आहेत, त्या त्या काळामध्ये ते साधनं चालत होते, या काळात हे साधनं चालत नाहीत, या काळातलं एकच साधन खरं आहे ते म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नाही, वैष्णवाच्या संगतीमध्ये राहून भजन करणे, पार कुमारी आमच्यामध्ये जर ती ताकद असते तर आम्हीही केलंच असतं, पण आमच्यामध्ये ही ताकद नाही, कधी आमची वृत्ती बहिरंग होईल एवढ्यासाठी आम्हाला सांभाळा, हे भगवंताच्या जवळ विनंती आहे, तुम्ही आम्ही सुद्धा सर्वांनी दुसरं काहीच म्हणू नये, देवा तुझं गुणगान गाण्यासाठी आमची वृत्ती तुमच्याकडे लागावी, अशा प्रकारचे प्रत्येकाने विनंती करावी भगवंताला, ज्या मातोश्रीनं भगवंताचं चिंतन करून बघा, भगवंताचं चिंतन करून
भगवंताचं चिंतन ऐकत ऐकत आपला देह विसर्जित केला. आपणही असंच भगवंताला विनंती करायची, तुझं चिंतन आमच्या मुखामध्ये राहावं आणि तुझं चिंतन करत करत आमचाही देह त्या मातोश्रीसारखा विसर्जित व्हावा अशा निर्गुणाबाई हे त्यांच्या आणि नवव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही मला मिळालेली सेवा. माझे काही भाग्य असेल, मी काही थोडासा आणि काहीही न करता मलाही सेवा करण्याचा योग आला, काहीतरी मी माझं भाग्य समजतो. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे माझं भाग्य आहे असं मी समजेन. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. काही चुकहूक झाली असेल तर चुकलेलं असेल ते घेऊच नका. कदाचित चुकलं असेलच असं माझी कल्पना आहे. बरोबर असलेलंच घ्यावं वाटलं तर घ्या, नाहीतर तसं काही आपल्याला बंधन नाही. म्हणायचं का चाल? नाही मग नको, मग नको. विठ्ठल जय जय विठ्ठल 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 मातोश्री निर्गुणाबाई दैपडे.